ही कहानी आहे नदीमपूर गावाची. ह्या गावाचे नाव नदीमपूर आहे. ह्या गावामध्ये कोणतीच नदी किंवा तलाव नाही आहे आणि बरोबरच गावामध्ये पाण्याची प्रचंड समस्या आहे. ह्या गावामध्ये दोन प्रकारची लोक राहतात. पहिले आहे श्रीमंत लोक आणि दुसरी गरीब लोक. नदीमपूर गाव दोन हिस्स्यामध्ये वाटलं गेलेलं आहे. मंदिराच्या समोर श्रीमंत लोकांची वस्ती आहे आणि मंदिरच्या मागे गरीब लोकांची झोपडी आहे. माहित नाही यार की कोण या गावात सगळ्यात आधी आला आणि या अमीर लोकांना मंदिराच्या समोर घर बनवण्याची इजाजत दिली आणि आपल्या लोकांना मंदिराच्या मागे. खूपदा माझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार येतो की आखिर या श्रीमंत लोकांनी असं का केलंय की यांना सगळ्या काही सुख सुविधा दिल्या जातात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी तरसावं लागतं. हो ना, तूच बघ ना, आपल्या गावात पाण्याचे तीन विहिरी आहेत, ज्यामधल्या दोन मोठ्या विहिरी श्रीमंताच्या इलाक्यामध्ये आहेत आणि सगळ्यात छोटी विहीर आपल्या झोपडीत आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला फक्त एकच विहीर दिली आणि ती पण छोटी, आणि बघायला गेलं तर आपली संख्या त्या लोकांपेक्षा जास्त आहे. आपल्या सोबत खरंच नाइन्साफी केली आहे लोकांनी. हे सगळं काही आपल्या पूर्वजांनी केलं असेल. आपल्या पूर्वजांनी नक्कीच काहीतरी वाईट काम केलं असणार आणि त्यांचं फळ आपल्याला भुगतावं लागतंय. माहित नाही यार, देव जाणे काय झालं असणार. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं. या गोष्टींमुळे आपल्याला तर त्या गोष्टींचं निराकरण नाही मिळणार. खरं बोलतोयस तू भावा, आपण पण का या फालतूच्या गोष्टी करतोय. गावात पाण्याची समस्या वाढतच चालली आहे. जेव्हापासून ऊन वाढतच चालली आहे तेव्हापासून विहिरीतलं पाणी कमी होत चाललेलं आहे. अच्छा, तर यामुळेच विहिरीवर कपडे धुवायला मनाई केली आहे. हो हो, यामुळेच कपडे धुवायला मनाई केली आहे. अरे भाऊ, इथे पिण्यासाठीच पाणी नाही आहे तर मग कपडे धुवून काय करणार. चला, घरचे आपली वाट बघत असणार. राम आणि श्याम त्यांचा मटका घेऊन विहिरीकडे जातात. ते दोघही विहिरीजवळ पोहोचतात. राम बादली विहिरीमध्ये टाकतो आणि वरती खेचतो आणि तो पाहतो बादलीमध्ये पाणीच नाही आलं. अरे हे काय झालं, हे तर खाली बाल्टी वरती आली आहे. अरे हे काय, विहिरीतलं पाणी संपलं तर नाहीये ना. मला तर तसंच वाटतंय. राम आणि श्याम दोघेही विहिरीमध्ये पाहतात. विहीर पूर्णपणे सुकलेली आहे. अरे यार, ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. आता तर अजून गर्मी सुरू पण नाही झाली आहे ठीकपणे आणि विहीर आतापासूनच सुकली आहे. आता काय करायचं. आता जे करायचं ते श्रीमंत लोकच करणार. तुला काय वाटतं, ते लोक आपल्याला पाणी देणार? वाटत तर नाहीये, पण तरीही प्रयत्न करायला काय जातो. राम आणि श्याम दोघेही त्यांचा पाण्याचा मटका घेऊन श्रीमंताच्या वस्तीकडे जातात. काही वेळ पायी चालल्यानंतर ते दोघेही श्रीमंताच्या वस्तीच्या गेटवरती पोहोचतात. जसं ते दोघं आतमध्ये जाण्यासाठी पाय उचलतात तेवढ्यात एक श्रीमंत माणूस राजीव त्यांना पाहतो आणि तिथेच थांबण्यासाठी त्यांना सांगतो. थांबून जा, कोण आहात तुम्ही दोघं आणि कुठे निघत चाललाय? जी, माझं नाव राम आहे आणि हा माझा मित्र श्याम आहे. श्याम त्या श्रीमंत माणसाला नमस्कार करतो. जी नमस्ते. पण राजू ठीकपणे उत्तर देत नाही. ठीक आहे, कुठून आला आहात आणि इथे कुठे घुसतायत? जी, आम्ही याच गावात राहणारे आहोत, तुमचे शेजारी आहोत. आजपर्यंत तर तुम्हाला या गावात नाही बघितलं. ते काय ना, आम्ही मंदिराच्या मागच्या झोपडीत राहतो. अच्छा, तुम्ही झोपडीत राहणारे लोक आहात. तुम्ही या एरियामध्ये कशाला आला आहात? आमची विहीर सुकलेली आहे आणि आमच्या घरात पिण्याचं सुद्धा पाणी नाही आहे, म्हणून इथे पाणी घ्यायला आलो होतो. अच्छा, तर आता तुम्ही गरीब लोक सुद्धा आमच्या विहिरीतून पाणी नेणार, तर काय आम्ही लोक पाणी घेण्यासाठी दुसऱ्या गावात जाणार? वाईट नका मानून घेऊ, आमचं असं म्हणणं नव्हतं. आम्ही तर फक्त एक एक मटकच पाणी हवंय. एक एक मटका तर दूर, तुला एक थेंब पाणी सुद्धा नाही मिळणार. आणि जर चुकीने जर तू या बस्तीत पाय ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हा दोघांची टांगे तोडून टाकणार. बघा, आमची मदत करा. जर तुम्हाला कुठली मदत लागली तर आम्ही पण तुमची मदत करणार. तुम्ही गरीब लोक काय आमची मदत करणार? तुम्ही लोक आमच्या कुठल्याच कामाचे नाही आहात. तुम्हा लोकांना फक्त मागता येतं, बाकी काहीच नाही. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज असणार तर आम्ही तुम्हाला देऊन टाकणार. असं कधीच नाही होणार.
आणि जर आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडली आणि ती गोष्ट आम्हाला तुम्हाला मागावी लागली तर आम्ही भूके प्यासे राहणार, पण तुम्हाला कधीच नाही मागणार। आता निघा इथून, नाहीतर तुमची खरंच टांगे तोडून टाकणार। राम आणि श्याम दोघेही निराश होऊन त्यांच्या घराकडे निघून जातात। आता काय करणार? आता तर आपल्याला पहाडीवर जाऊन तिथूनच विहिरीमधून पाणी आणावं लागणार आहे, पण ते तर खूप दूर आहे। तिथून पाणी आणायला 2 दिवस लागणार आणि त्या पहाडीवरून तर एवढं मटकं पाणी घेऊन नाही येऊ शकत आपण। जर आपण घसरलो तर आपला जीव सुद्धा जाऊ शकतो। जर पाणी नाही घेऊन आलो तर ना घसरताच मरून जाणार आपण। चल प्रयत्न करून बघूया। राम आणि श्याम दोघेही डोंगराकडे जातात। 2 दिवस पायी चालल्यानंतर दोघे जण त्या पर्वताच्या टोकावरती जातात, जिथे एक मोठी विहीर आहे। अरे ही विहीर तर पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे। मन तर करतय की ही विहीर उचलून आपल्या गावी घेऊन जाऊया। ह्या दोघांचं बोलणं ऐकून विहीर त्यांना विचारते, का एवढ्या पाण्याचं काय करणारच बाळा? आमच्या गावातली विहीर सुकली आहे आणि पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे। आम्ही तर इथून फक्त एक मटकच पाणी घेऊन जाऊ शकतो, कारण पहाड खूप उंच आणि घसरणार आहे, तिथून पडण्याची पण भीती वाटते। विहीर त्या दोघांकडे पाहते। 2 दिवसाची पायी यात्रा करून दोघेही खूप थकलेले होते। विहिरीला त्या दोघांवरती तरस येतो। तुला परेशान होण्याची गरज नाही आहे बाळा, आता तुला पाणी घेण्यासाठी इथे नाही यावं लागणार। मी स्वतः येऊन तुझ्या गावात येणार आणि सगळ्यांना पाणी देणार। विहिरीचं बोलणं ऐकून राम आणि श्याम खूप आनंदी होतात। आता विहीर राम आणि श्याम सोबत त्यांच्या गावाकडे चालू लागतो। पुढे राम आणि श्याम चालतात आणि विहीर त्यांच्या मागे मागे। 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर राम आणि श्याम विहिरीसोबत त्यांचं गाव गरिबांची वस्ती इथे पोहोचतो। पाण्याने भरलेली विहीर बघून सगळे लोक खूप आनंदी होतात। आता ही विहीर स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतः पायाने जाऊन जाऊन त्यांना पाणी देते। ज्या पाण्याने आता सगळे गरीब लोक त्यांनी चांगले कपडे धुतात, आंघोळ करतात आणि जेवणही बनवतात। हळूहळू गर्मी वाढते। आता नदीमपूर गावामध्ये श्रीमंताच्या वस्तीमधले 2 विहिरी सुकले जातात। जवळपास कुठेही लांब लांब पर्यंत पाणी नाहीये। यासाठी श्रीमंत लोक गरीब वस्तीमध्ये जाण्यासाठी निघतात। राजीव त्याच्या 2 हातांमध्ये बादली घेऊन गरिबांच्या झोपडीकडे जातो। राजीवला येताना पाहून श्याम त्याला थांबवतो। कुठे जातोयस तू? गर्मीमुळे आमच्या इकडच्या 2 विहिरी सुकल्या आहेत। घरात एक बूंद सुद्धा पाणी नाही आहे। काय तुम्ही मला पाणी देऊ शकता? बिलकुल नाही, निघून जा इथून। माझ्यावर दया करा भाऊ, जर या वाईट काळात जर तुम्ही आमची साथ नाही देणार तर आम्ही तहानेने मरून जाणार। तर मरून जा ना, थांबवलं कोणी आहे? विसरला जेव्हा आमची विहीर सुकली होती आणि तू तर तुझ्या बस्तीमध्ये आम्हाला येऊ सुद्धा नाही दिलं होतं। माझ्यावर दया करा भाऊ, मला माफ करा, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे। निघून जा इथून, नाहीतर तुझे टांगे तोडून टाकणार। असं नको बोलूस भावा, शेवटी हे आपल्या गावातलेच आहे, आपल्याला यांची मदत करायला हवी। तुला तर माहितीच आहे ना या लोकांनी आपल्यासोबत काय केलं होतं? हो मला सगळं माहिती आहे, पण जर वाईट काळात जर आपण यांची मदत नाही करणार तर आपल्यात आणि यांच्यामध्ये काय फरक राहणार? राम राजीवला आणि बाकी सगळ्या श्रीमंत लोकाला आतमध्ये त्याच्या झोपडीमध्ये बोलवतो आणि त्यांची भांडी पाण्याने भरून देतो। श्याम पण राजीव आणि बाकी सगळ्या श्रीमंत लोकांना माफ करतो आणि राम आणि श्याम दोघांच्या म्हणण्यानुसार पायी चालणारी विहीर आता श्रीमंतांच्या घरी जाऊन त्यांनाही पाणी देते आणि आता सगळ्या गावामधून पाण्याची कमतरता कमी होते आणि आता ह्या गावामध्ये श्रीमंत आणि गरीब सगळे लोक मिळून मिसळून राहतात।